मुख्यत्वे काल आणि आज ज्या प्रश्नांवर सगळ्यात जास्त चर्चा रंगली तो म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यांचा प्रश्न होता, जो विरोधी पक्षाकडून मांडण्यात आला होता. NIT च्या ज्या घोटाळ्याचं वर्णन करून वारंवार विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न समोर आला होता, त्यावरच आपण विरोधी पक्षाचे एक महत्त्वपूर्ण घटक अशोक चव्हाण जे माजी मुख्यमंत्री सुद्धा आहे महाराष्ट्र राज्याचे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. बेसिकली मुद्दा असा आहे की न्यायप्रविष्ट आहे या मुद्द्यावर त्याची चर्चा टाळल्या गेली. आमचं काय म्हणणं आहे, पण वरच्या हाऊसमध्ये त्याची उपमुख्यमंत्र्यांकडून चर्चा घडली त्याविषयी. आमचं म्हणणं एवढंच आहे, कालच्या सभागृहामध्ये जे उत्तर देण्यात आलं की न्यायप्रविष्ट आहे, परंतु मुख्यमंत्र्यांना त्यांची बाजू मांडण्याचा खुलासा करण्याची संधी मिळाली, परंतु मग दुसरी बाजू जी विरोधकांची आहे ती पण संधी द्यायला पाहिजे होती असं आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, जे काही त्यांचे फॅक्च्युअल पोझिशन असेल ती चर्चेमध्ये मग लेट बोथ द साइड्स डिस्कस दिस इश्यू. काल नागपूरचेच लोकल आमदार आपले विकास ठाकरे यांनी हा मुद्दा धरून उचलला होता, तर याच्यावर पुढे आता काय म्हणजे पक्ष म्हणणं आपण पुढे काय करणार? मला माहिती आहे हा विषय तसा तो गंभीरच आहे, पण आता ते पार्टी लेवलला चर्चा होईल याच्यामध्ये, कारण की न्यायप्रविष्ट जरी हा विषय असला तरी त्यातली जी फॅक्च्युअल पोझिशन आहे, न्यायप्रविष्ट डझंट प्रिव्हेंट यू फ्रॉम गोईंग टू द फॅक्ट्स ना. कुठे ना कुठे चौकशीमध्ये पण अडथळा येऊ शकते. आता कोर्टाचे ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्यामध्ये गंभीर बरेचसे.